हेलो दोस्तों, आज के इस वीडियो में मैं आप लोगों को किस तरह से एक दुकान का यहाँ पर वर्क चल रहा है सो देखिएगा। वीडियो को नए चैनल पर सब्सक्राइब कर दो और यहाँ तक आपको कितना खर्चा है पूरा एक आइडिया मिल जाता समझिएगा। सो सब्सक्राइब कर दो यार नए चैनल पर। तीन शॉप बनाए जा रहे हैं यहाँ पर, तीन शॉप और बीच में जो है पैसेज। तो देखो ये नॉर्थ फेसिंग है, साउथ की तरफ जो है ना मेन रोड है वहाँ पर, तो इसका जो दिशा है साउथ की तरफ ही लिया गया। तीन शॉप किस तरह से बनाया जा रहा है देख सकते हैं आप लोग यहाँ पर। ये रोड से कुछ एक फीट तक ऑलमोस्ट हाइट हो चुका है, एक फीट तक करीब करीब। एंड तीन शॉप का काम चल रहा है इस तरीके से। तो एक चीज़ मैं सजेस्ट करना चाहता हूँ, वो जो छोड़े गए देखो यहाँ पे पार्टीशन आ रहा है, उधर से थोड़ा ज़्यादा और थोड़ा 20 ज़्यादा लिया तो और अच्छा था, कहीं को बोले तो ग्रिप अच्छा मिलता, कहीं ची माल को डाल देना। अब कैसा होता है उतना अच्छा सा ग्रिप नहीं मिलता समझो वाला, वहाँ पे बहुत ही कम लिया, लेना था उन्होंने और थोड़ा ज़्यादा नहीं लिया गया, वो थोड़ा सा ये दिक्कत है। फिर उसके बाद ये पार्टीशन, ये दीवार को सपोर्ट नहीं मिलता समझो, बीच में जो भी दीवार आता देखो उसको सपोर्ट नहीं मिल रहा। अब वो टच कर को होना बोले तो रॉड घुसा को कर देगा, सही बोल रहा हूँ मैं, तो बीच में गैप आता तो अच्छे बड़े बड़े शॉप बन रहे हैं। दौड़ दौड़ो कहाँ आता रे छोलो, शॉप दौड़ दौड़ो कहाँ आता हूँ। तो यहाँ पर देखिए इधर भी फिलअप हो चुका है, ये लगभग एक थोड़ा सा हाइट पे आ चुका है बस, मीडियम कुछ ज़्यादा नहीं। अब जो है ना नेक्स्ट ये मार्किंग लिया जा रहा है बीच में एक ये वाला, वहाँ से 12 फीट करते हैं, यहाँ से 12 फीट, ये मेन इंपॉर्टेंट चीज़ है फर्स्ट। ओके, इसके बाद फिर नेक्स्ट ये आता है, इसके बाद वो आता है, एक एक करके तीन शॉप लिया जा रहा है। तो अच्छे बड़ी बन रहे हैं और जगह भी अच्छा सा इनफ सफिशियंट दिख रहा है देखो जगह। तो अब तक खर्चे की बात करें तो लगभग एक 1 लाख के ऊपर, कम ज़्यादा 1 लाख हुआ समझो। इसके बाद नेक्स्ट शटर आते देखो, वो महंगा रहता, शटर ही महंगा रहता मेन चीज़। ना मुरी होगा जरूरत शटर साइज़ हो ರೆಡಿಮೇಡ್ ಸಿಗ್ತಾವ್ರಿ ಹಂಗ ಇಲ್ಲ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಬಾರ್ಸದ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಸೈಜ್ ಬೇಕು ಇದೊಂದು ನೌ ಫಿಟ್ ಇಂದ್ರಿ ದೊಡ್ಡದೇ 15 ಫಿಟ್ ಮಾರ್ಕಿಂಗ್ ಚಂದ ಬಟ್ ಕಡೆ ಒಂದು ಮಾರ್ಕಿಂಗ್ ಹಾಕಿ ಗಾಡಿಗೆ ಹೇಳಿ ಇದು ಥೋಡೆ ಹೆಚ್ಚಿಗಾದ್ರೂ ಭೀ ನಡೀತದ್ರಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ, ಒಂದು 2 ಇಂಚ್ ಹೆಚ್ಚು, ಒಂದೊಂದು 1 ಇಂಚ್ ಆ ಕಡೆ ಕಡೆ ಜೈ ಹೋದ್ರೆ ಭೀ ಏನು ಇಲ್ಲ, 141 ಕಲ್ಲಿನ ಫೇಸಿಗೆ ಬಂತ್ರಿ, ಫೇಸ್ ಬಂತಲ್ಲ ಇಲ್ಲಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಥೋಡೆ ಕೆದರ್ಕೋರಿ, ಇನ್ನೊಂದು 3 ಇಂಚ್ ಟೋಟಲ್ ನವೇನಾ, ಈಗ ಈಟ್ ಅದ್ರ ಬಾದ್ ನೋವು ಮಾಡ್ಲೆ, ಅವು 1 ಫೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ರಿ ಸಾಕು, ಫಸ್ಟು ಮಾಲ್ ತುಂಬಕ್ಕೆ ಅದೇ ಕೆದರ್ಕೋತಾರ ಅವರು, ಅದರ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕೆದ್ರ ಭೀ ಏನು ಇಲ್ಲ, ಆದರೂ ಮಾಲ್ ಹಾಕ್ಲಕ್ಕಲ್ಲ ಮಾಲ್ ಅಕಡೆ ಕೆದ್ರ ಅಂತ ಈ ಕಡೆ ಒಂದು ಈಗ ಇಲ್ಲಿಂದ ತನಕ ಕೆದರ್ಕೋರಿ, ಇಲ್ಲ ಮಾಡ್ನ ಚೆಕ್ ಹಾಕ್ತಾರೆ ಸರ್ ಇದು ಕಿರಿಗಿ ಅಂಡದಂತ
ಇಲ್ಲ ನೀವು ಅದಲ್ಲ ಅಂತಿರಲ್ಲ ಹೊಡೆದಿನ ಏನು ಕಲ್ಲುಗಳು ಅವ ನೋಡ್ರಿ ಅವ್ರು ಸೈಡಿಗೆ ಇಟ್ಕೋತ ಹೋಗ್ರಿ ಮುಗ್ದ ಈಗ ಅದು ಹಾ ಚೇಂಜ್ ಕೊಡತ್ತಲ್ಲ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಫೇಸ್ ಹೊಂಟದ ಈ ಕಡೆ ಒಂದು 3 ಇಂಚ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹೋಗಲ್ಲ ಇಲ್ಲಿಂದ ಕೆದರ್ಕೋರಿ ಇಲ್ಲಿ ಪಾಯಿಂಟ್ ಫೇಸ್ ಬಂತಿದ್ ಈಗ ನಮ್ಗೆ ಕೆದರದೇ ಬೇಕಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಹೊಂಟದ ಅಲ್ಲಿ ಒಂದ್ ನೀವು ಅಲ್ಲಿಂದ ಒಂದ್ 3 ಇಂಚ್ ಅನ್ಕೋರಿ ಅಲ್ಲಿ ಹೊಂಟದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಇದೇ ಜರ ಹಿಂಗ್ ಹೋಗ್ಯಾದ್ರಿ ಪಪ್ಪ ನಾನು ಬಂದೇವು ಥೋಡೆ ಪಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಥೋಡೆ ಕ್ರಾಸ್ ಆಗ್ಲತ್ತದ ಅಂದ್ರೆ